वाचलं बा मस्तपैकी खेकडी खायला या. तोंडाला पाणी सुटलं ना पावसाळ्यात कोकणातली मज्जा. हॅलो, आज पुन्हा एकदा बनवत आहे मी बिर्याणी. तर त्या दिवशी मोठ्या भावासाठी बनवली होती, आज छोट्या भावासाठी बनवायची. म्हणजे खाणार सगळेच आहेत बट नाव त्यांचे. तर इकडे तयारी झालेली आहे, मम्मीने कांदा वगैरे काढून दिलेला कापून दिलेला आहे आणि मस्त बरिस्ता पण आता माझा होत आलेला आहे. भात पण बॉईल करून झालेला आहे. हॅलो, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा करते तुम्हा सर्वांचं स्वागत आपल्या ड्रीम लाईफ या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये. ओके, तर तुम्ही म्हणाल बापरे माहेरी याची तर खूपच मज्जा आहे, रोजच चिकन मटन घावणे आणखी काय काय खेकडी वगैरे. तर यस, माहेरी गेल्यावर असतेच मजा. माझ्या आईला असं वाटतं की म्हणजे आम्हाला इकडे सासरी काहीच खायला मिळत नाही आणि हिला किती खाऊ घालू आणि किती नाही असं होऊन जातं. त्यामुळे आता मी म्हणजे हे जे ब्लॉग्स आहेत ना ते आता थोडेसे 8 दिवसापूर्वीचे आहेत आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक 4-5 दिवसाचं मिक्स ब्लॉग पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे मी कदाचित प्रत्येक म्हणजे क्लिप एक एंड झाली की पुन्हा हॅलो हाय करत असेल तुम्हाला. कारण कसं आहे, ब्लॉग शूट करून ठेवलेले आहेत बट ते एडिट करायला वेळ नव्हता त्याच्यामुळे ते राहून गेलेले आहेत. सो इकडे त्या दिवशीची मस्त अशी माझी बिर्याणी रेडी झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुलावसुद्धा झाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. आणि आता शेवटचे दिवस चालू आहेत, म्हणजे स्वराचे पप्पाचा चाललं आता की येतो आहे मी आता 2-3 दिवसातच. सो असं काहीसं चाललेलं आहे आणि चिकन मटन या सगळ्या गोष्टी खाऊन कंटाळा आला तर पुन्हा एकदा आपला फेवरेट पदार्थ तो म्हणजे मोदक. तर मम्मीने तेही बनवलेलं आहे. मी तुम्हाला तेच सांगते की मम्मीला असं वाटतं की हिला सगळं खाऊ घालू आणि त्याच्यामुळे आम्ही 2-4 किलो वजन नक्कीच वाढवून जास्तच वाढवून येतो तिकडून. तुम्हाला विजिबल रिझल्ट तर दिसतच असतील. आणि हा जो ड्रेस आहे तो मी घेतला होता मार्केटमधून, तो घालून बघितला, त्याला लेस वगैरे लावली, थोडा शॉर्ट होता. स्वराची पण इकडे मजामस्ती चालू आहे, आईस्क्रीम खाणं चालूच आहे. हॅलो एव्हरीवन, आज आहे आमचा माहेरातला शेवटचा दिवस. म्हणजे शेवटचा म्हणजे अजून 2 दिवस आहे आम्ही, पण उद्या येणार आहे स्वराचे पप्पा आणि आमचं इकडे चाललेलं आहे भेळ आणि पाणीपुरी पार्टी. तर आता आम्ही खाणार आहे भेळ आणि पाणीपुरी. आता क्लास संपला आणि आम्ही जाऊन आलो मम्मीच्या एका मैत्रिणीकडं, तिकडून आम्ही स्नॅक्स वगैरे घेऊन आलो, त्यांना काय काय नेलं आणि बस एवढंच. बाकी काय नाही तर निवांत असा शेवटचा दिवस आहे हा, सो एन्जॉय करणार आहे. काल रात्री मी चिकन पुलाव केला होता, तो काय दाखवला नाही तुम्हाला. तर असं आहे, आता मी एन्जॉय करतो मस्तपैकी मम्मीबरोबर गप्पा मारतो, एवढ्या दिवस गप्पाच मारले नाही त्याच्यामुळे. स्वरा इकडे बघते डान्स, काय डान्स इंडिया डान्स नाही, मी होणार सुपरस्टार स्टार पुरावर. ठीक आहे, तर आता खा तुम्ही खा. तर आज शेवटच्या दिवशी मम्मी गेली होती फिश आणायला आणि लकीली तिला मिळालेले आहे डोंगराची ही चिंबोरी खेकडी काय म्हणतात तर ते, आणि मस्तपैकी मिळालेलं आहे, स्वच्छ करून झालेलं आहे. इकडे मसाला माझा रेडी आहे आणि त्याचसोबतच फक्त हेच नाही कारण माझ्या मिस्टरांना हे फार असं आवडत नाही तर जावयाचा पाहुणचार म्हणून इकडे आणलेले आहेत फिश. सो बांगडा त्यांचा फेवरेट आहे, कोळंबी आणि हे बोंबील. तर असा काहीसा प्रकार जाव्यासाठी स्पेशली केलेला आहे आणि आमच्यासाठी खेकडी आणलेली आहेत. सोबतच इकडे वडापाव, स्वरा तुझा वडापाव बाकी आहे तर तेही आणलेलं आहे आणि बाकी सगळं तयारी वगैरे झालेली आहे. आता मी फोडणी देते त्याला आणि मग पुढची तयारी. आता एवढा सगळा तामझाम तर केलाच होता, म्हणजे खेकडी वगैरे तर आत्ता आम्ही खाणारच आहोत, फिश वगैरे मिस्टरांसाठी आणले होते ते येतील आता म्हणजे दुपारून, आणि सोने पे सुहागा म्हणजे
नदीतले मासेसुद्धा अगदी ताजे ताजे मासे, कारण काल रात्री भरपूर पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे खेकडीसुद्धा मिळाली. आणि एका म्हणजे जी क्लासची मुलगी आहे ना, एक तिने मस्तपैकी ताजे मासे आणून दिले. आणि मम्मी मार्केटमध्ये जाऊन आली होती तर माझ्यासाठी फणसाचे गरे आणलेले आहेत, केळी आणलेले आहेत आणि बराचसा खाऊ काही मला न्यायचा आहे तो भाजीपाला. आणि फरसाण वगैरे बाकरवडी इथली खोपोलीची मला खूप आवडते, त्रिमूर्ती स्वीट्समधली. जर तुम्ही कोणी खोपोलीतून मला पाहताय तर तिथली भाकरवडी जी बारीक छोटीवाली असते ती ट्राय करा. आणि मस्तपैकी आता भाजीला फोडणी तर मी दिलीच होती, नंतर मसाला वगैरे रेडी ठेवला. पुढचं जे काही प्रोसेस असते ते मम्मीनी केली, कारण मम्मीच्या हातची चव त्यामध्ये उतरायलाच हवी. तर इकडे तुम्ही पाहू शकता कोळंबी वगैरे मम्मीनी सोललेली आहे. आता यामध्ये बोंबील फ्राय करायला ठेवलेले आहेत आणि अर्धे मासे तसेच ठेवून देणार आहे जे उद्या कामी येतील. सगळं काही एकदाच नाही खाणार आहे जरी एवढं दिसतंय तरीही. तर आता किचन वगैरे मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. खेकडसुद्धा आपले मस्तपैकी चटपटीत असे रेडी आहेत. चला चला, कोणाकोणाला आवडते पटकन या खायला. चला चला मस्तपैकी खेकडी खायला या. तोंडाला पाणी सुटले ना, पावसाळ्यात कोकणातली मज्जा. हॅलो, आज पुन्हा एकदा आम्ही आलो आहे आपल्या नदीवर. घरामध्ये प्रचंड गरम होतंय, थोडासा पाऊस पडून गेला, भरपूर विजा कडाडल्या त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी बंद झाली आहे. आणि इतकं गरम होतंय काय सांगू तुम्हाला. तर म्हटलं चला, मम्मी म्हटली चलो चलो नदीवर चला, कारण आमच्या म्हणजे ॲक्च्युली घरातून आमच्या नदी दिसायची की जवळ नदी आहे. तुम्हाला वाटत असेल कुठे लांब येतात, खूप जवळ नदी आहे, बट आता बिल्डिंग्स वगैरे झाल्यात घराच्या समोर त्याच्यामुळे दिसत नाही. आणि अगदी पाच मिनटातच आपण इथे येऊन पोचतो आणि स्वरा करते इकडे एन्जॉय. मस्तपैकी पाय टाकून बसलेली आहे आणि इकडे आलं का मस्त गार वाटतं. वातावरण पण आजूबाजूचं मस्त आहे, अर्थात मी तुम्हाला आता सगळं दाखवलेलंच आहे. डेडिकेटेड ब्लॉग केलेला आहे यासाठीचा. मस्तपैकी इकडे मम्मी पण शूटिंग करते हुए, कारण म्हणजे जरी जवळ असलं तरी काय आम्ही रोज उठूनच नदीवर येत नाही आणि फोर्स पण खूप असतो त्याच्यामुळे जरा केअरफुल राहावं लागतं. सो असं आहे मस्तपैकी वातावरण आणि आता हिरवंगारसुद्धा मस्त असं झालेलं आहे. छान छान सगळीकडून मस्त. आणि हा जो ब्रिज दिसतो ना तुम्हाला, मी सांगितलं नाही त्या ब्लॉगमध्ये, हा आहे आमचा रेल्वे लोकलचा ब्रिज आहे. तो या साईडला स्टेशन आहे खोपोली स्टेशन लगेच, ते पण आमच्या घरातून अगदी दिसतं. सो असं सगळ्या गोष्टी सगळ्या सुखसुविधा जवळच आहेत आणि मजा येते. तर अशा प्रकारे तुम्हाला खोपोलीमधली मजा मस्ती आणि धमाल भरलेले असे व्लॉग मी तुम्हाला दाखवलेले आहे, तुमच्याशी शेअर केलेले आहे. तर हा शेवटचा दिवस आहे आमचा खोपोलीमधला, म्हणजे उद्या असे स्वराचे पप्पा येणार आहेत. तर असा मिक्स थोडासा हा व्लॉग होता, त्याच्यापुढे मग ते आता एक दोन दिवस राहतील, त्याच्यानंतर जे काही होईल ते मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. त्यासाठी स्टे ट्यून. आता अंधार पडत चाललेला आहे, सो शेवटी शेवटी मग मस्तपैकी रील्स पण बनवून घेतल्या आणि तेही माझ्या इंस्टाग्रामला आहे. तुम्ही इकडे मला भरपूर प्रेम देताय बट इंस्टाग्रामला का बरं फॉलो करत नाही, तर ड्रीम लाईफ 1123 या माझ्या इन्स्टा अकाउंटला तुम्ही जाऊन फॉलो करा. तिकडेही माझ्या रील्स असतात, अपडेट्स असतात, कॉमेडी रील्स पण मी भरपूर बनवते, मला आवडतं. तर नक्कीच इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा आणि असंच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला आता पुन्हा भेटूया एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.